भरधाव वेगात जाणाऱ्या जीपचा टायर फुटून पलटी झाल्याने 3 महिला मजूर गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्या. याच अपघातात जीपमधील 9 जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी सांगोला ते जत या मार्गावरील सोनंद गावाजवळ घडली. दरम्यान आज सकाळी बेळगाव जिल्ह्यातील आथणी येथील 14 महिला या पंढरपूर तालुक्यातील पाचेगाव येथील द्राक्ष बागेत काम करण्यासाठी जात होत्या. दरम्यान जत ते सांगोला रोडवर जीपच्या डाव्या बाजूच्या पाठीमागील चाक फुटल्याने जीप पलटी झाली. पलटी झाल्याने जीपमधील महिला या बाहेर फेकल्या गेल्या, त्यामुळे 3 महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत 9 महिला जखमी झाल्या असून दोघांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी मिरजला हलवण्यात आले आहे. मृत व जखमी महिला या बेळगाव जिल्ह्यातील आथणी तालुक्यातील बाळुगुरी व ममल्लाद या दोन्ही गावातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघाताची माहिती मिळताच सांगोला तालुका पोलिसांनी घटनास्थळाला भेट देत जखमींना उपचारासाठी हलवण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने मोठी मदत केली.